वांगं म्हणजे शाकाहारी लोकांचं मटण. या लोकांच्या रक्तातच वांगी वाहतात म्हणा ना. दर 2 दिवसाला जेवणात वांगं असतंच असतं. ओला कांदा, भाकरी, मिरचीचा ठेचा, दही आणि मस्त रसरशीत भरलेली वांगी असेल तर माणूस मटणाला पण नाही म्हणेल. पण याहीपेक्षा वांग्याची फेमस रेसिपी कोणती असेल तर ती आहे खानदेशी वांग्याचं भरीत. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रो अँड डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर वांग्याचा इतिहास बघायला गेलं ना तर महाभारत आणि बऱ्याच मोठ्या प्राचीन ग्रंथामध्ये वांग्याचा उल्लेख सापडेल. नुसता उल्लेख नाही तर रेसिपी पण सापडते. म्हणजे सांगायचं झालं तर खानदेशी भारताच्या वांग्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. महाभारतात पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलं तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र पुरवून तिची आबरू वाचवली. याचं ऋण फेडावं म्हणून द्रौपदीनं कृष्णाला खांडवनाचा काही भाग दान म्हणून दिला. या दानासोबत तिनं जेवणाचं ताटही श्रीकृष्णाला दिलं. दिलेलं दान इतरांना दिलं की ते वाढतं म्हणून श्रीकृष्णानं ते दान आपल्या अहिर गवळणींना दिलं. कृष्णानं दान दिलेला देश म्हणजे खानदेश. या खानदेशाचा अपभ्रंश पुढे खानदेश असा झाला. द्रौपदीने दिलेल्या जेवणाच्या ताटात एक वातनाशक पदार्थ होता, तो म्हणजे वांगं. दुसरा संदर्भ म्हणजे स्वामीनारायण यांनी स्थलांतर करताना आपल्या प्रत्येक अनुयायाला भूक भागवण्यासाठी एक एक फळ दिलं होतं. ही फळभाजी फक्त थंडीच्या काळात येते. कडाक्याच्या थंडीत अंगात ऊब राहावी यासाठी ही भाजी महत्त्वाची असते. दगडाच्या चुलीवर ही फळभाजी भाजता येते. थोडक्यात हे होतं भरीत वांगं. अशा प्रकारे भरीत वांग्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. मराठवाड्यात जशा हुरडा पार्ट्या रंगतात तशा जळगावात भरीत पुरी, भरीत भाकरीच्या पार्ट्या रंगतात. हिरवी पांढरी वांगी तूर काट्या पराठीवर भांजून लाकडी ठेच्यानं बळगीत एक संध केलं जातं. यात लसूण मिरचीचा ठेचा, कांद्याची हिरवीगार ताजी पात टाकतात. थोडे शेंगदाणे घालून हळद जिऱ्याची फोडणी घातली की तळलेल्या गव्हाच्या पुऱ्यांसोबत पार्टीचा बेत रंगतो. आता खानदेशी भारताच्या वांग्यात इतकं विशेष काय म्हणाल तर ही वांगी हिरव्या पांढऱ्या रंगाची असतात. तब्बल 150 ते 250 ग्राम वजनाची वांगी असतात. या अप्रतिम चवीची वांगी फक्त जळगावच्या मातीतच पिकतात. त्यात बिया जास्त नसतात. ही वांगी खायला रुचकर, गोड, मऊ असतात. इतरही भागात भरताचं वांगं होतं पण जळगावच्या वांग्याची आणि भरताची सर त्यांना येत नाही. खानदेशातल्या लेवा पाटील मंडळींनी भरीत भाकरी यांची एक खास संस्कृती जपली आहे आणि ती वाढवली सुद्धा आहे. थंडीच्या दिवसात राजकीय मंडळींचे खानदेश दौरे असले की हमखास भरीत भाकरीचं जेवण असतंच. या जेवणाची चर्चा लागलीच दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये रंगते. एकट्या जळगाव जिल्ह्यात दरवर्षी किमान 300 ते 350 हेक्टर क्षेत्रावर भरीत वांग्याची लागवड केली जाते. खानदेशी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे भरीत वांगी पिकासाठी GI टॅग मिळाला आहे. या मानांकनामुळे भरीत वांग्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.